कोणताला माशा उठा लागल्या लावा दूर कांद्या पळ अयो कांद्या पळ ए करणे घेतलं सगळं माचीस बिचीस हा सगळं घेतलंय हा चालते चल थांबा एक मिनिट काय रे काही टेवेली बिवेली पांघरून काही गवऱ्याचे खांडा बिंडा हातात कुठं चालले आम्ही चाललो मोळ काढायला मोळ चला मी येतो तू नको येऊ तू आहे ना काम करायला मुंगी सारखा आणि खायला हत्ती सारखा त्यामुळे आहे ना तू नको येऊ तू काय करशील माहिती आमचं सगळं मध आहे ना संपून टाकेन तू गप्पा गप्पा एकटाच खाऊन घेशील नाही तुम्ही देता तेवढंच खातो ना नको नको तू येऊच नको ना त्यापेक्षा नाही ना पण एक ताकदवान माणूस पाहिजे तुमच्यासोबत ती ओढायला बिडायला तुम्हाला ओढन का दोघाला सांग बरं काहीच गरज नाही ताकदवान माणूस आहे ना आहे आमच्यात मस्त ताकद आहे मला जरी नाही ओढलं तरी आमचा कारण आहे पैलवान एवढा मोठा ते तुला म्हणलं तरी उचलेन उचलू काय राहू दे नको नको बघितलं ना पैलवान कसा त्यामुळे तू जा आपला कोणत्या झाडाला मोळ आहे तुला कशाला सांगू आम्ही तुला जर सांगितलं तर तू आमच्या आधी काढशील मोळ काम धंदे बघ पळ मी बी आलो असतो राव पण आता मला काम एक म्हणून जा मग करते ते कर जा मला आणा थोडा मज पळे गुरुदादा बोल लय वाटे हिदर तू मला गुंडावले पहिले गुंडा नाही तर उठले तर बा पका शिजडीत हा मी पण गुंडालतो नाही कोणी दोन मिनिट मला वाट दे पहिले मग जाऊ गात हा जा दूर कुठे लावू मला सांग दूर इथं लावा रा हा दूर लावा की दूर येत माझी धर ना तू लावा फुका इकडे बघा अहो लावा दूर लवकर वाश उठ्याल अरे दूर लावलाय ना अहो दूर येत ना वाश उठ्याल इकडे ये बघ गुरुदादा गुरुदादा माश उठ्या लागल्या लावा दूर कांद्या पळ अयो कांद्या पळ पळ कांद्या लवकर लवकर पाहिली माश आहे गुरुदादा ये यार काय ये एवढ माशा कुठून आल्या अरे बापरे काय झालं तुम्हाला अगं मावळाच्या माशा चावल्या तर तुला काय झालंय तेच माशा चावल्या तर काय झालं तुम्हाला फार सुजले तुम्ही काळे निळे झाले तोंड फार तुमची सरपंच मावळाच्या माशा चावल्या तर मावळाच्या माशा कुठे गेलता मावळ काढायला अहो मी कशाला जातोय कुठं मावळ काढायला मग ती गोळ्या करण्या गेल ते मावळ काढायला त्यांच्या माग लागल्या मावळाच्या माशा आणि त्या मावळाच्या माशा घेऊन ते अख्ख्या गावभर फिरायला लागली तर आणि त्या माशा आम्हाला चावल्या अर लय बेकार झालं बा लईच वाईट माशा चावल्यात बाबा तुम्हाला तर ए गोळा इकडे रे कुठे सरपंच काय हो चायला माशा तर तुझ्या मागे लागल्या होत्या आणि तुला तर एक माशी चावलेली दिसत नाही अरे ही फार काळी निळी झाल्यात बघ कस काय झालं असं अहो सरपंच त्याचं काय झालं माहितीये का आम्ही फुल प्रोटेक्शन मध्ये होतो त्यामुळे आम्हाला माशा चावलं नाही पण माशा मागे लागल्यामुळे आम्ही थोडं घाबरलो म्हणून आम्ही गाव भरे ना पळत सुटलो पळता पळता गावामध्ये आम्ही 20-25 जणांना याडा मारला त्या सगळ्या माशा त्यांच्याच मागे गेल्या आमच्या मागे एक पण माशी राहिली नाही हा आता एक माशी आमच्या माग आली होती पण काय झालं माहिती का आम्ही पळून पळून लय दमलो मग करणे काय म्हणला गोळू दादा आता लय दमलोय गाड्यानो आता लय भूक लागली मी काय करतो ही माशी घरी घेऊन जातो मग ती तुमच्याच घरी घेऊन गेला तो करणे ती माशा घरी घेऊन गेला का हा अरे येड्या माई बायको एकटीचे ना घरी चावन ना तिला बाय काय येडी घे तुम्ही गोळ्या इकडे एक मिनिट दुसऱ्या बर झाला आलास काय म्हणते अशी रस्त्यात का बसलीत अरे मला काय हाऊस आहे का उन्हातानाच रस्त्यात बसायची पाय मुरगळला अरे माझा पाय मुरगळला नाहीतर काय बघ उठता बी आहे ना मला काय करता बी आहे ना नुसतं ठण 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 कायलाय पाय एक काम कर दवाखान्यात जाऊ चल दवाखान्यात नको एक काम कर तुम्हाला घरी सोड तर नानांना बोलते चांगला मुरगा काढून देते नानाला येतो का येत काढता तू चल घरी सोड मला तेवढं आराम आता मला चप्पल टाकू दे आधी पाहत सावकाश सावकाश थांब 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 हा चल
आईला मंदीचा पाय मुरगळलाय, हीच ती वेळ मंदीवर परत इम्प्रेशन पाडायची. छोटा ती थांब थांब, ए छोटा ती, असा माणसाचा पाय बी मुरगळला तर त्याला चोळायला काय तुझ्याकडे औषध बिषध आहे का? तसली चोळा चोळीची कामच करीत नाही मी. नाही तू आपला कसा वजन जाडजूड माणूस आहे ना, कसं काय तुला लागत असेल म्हणून म्हणलं आहे का? नाही नाही मला त्याची गरज नाही पडत कधी. अरे मी काय डोक्याचं तेल चपातीला लावतोय, यांचा पतीचं डोक्याला लावतोय, आपल्याकडे तसलं काय नसतं म्हणून उडलंय. तुला तेल पाहिजे नाही का? हा ते ना गोळ्याकडे तसलं तेल आहे बघ, गोळ्या आहे ना गोळ्या. एकदा माझा पाय मुरगळला होता बरं का, तेव्हा गोळ्या घेऊन आलता ते तेल, असलं भारी तेल आहे तुला सांगतो. अरे पाच मिनिटात पाय मुरगळायला बरा झाला माझा. तो तुला सांगतो कारण्या, काल हॉटेलला गेलो होतो कशाला, मासवाड्या खायला. पाच मासवाड्या एकट्यानेच खाल्ल्या. काय गोळ दादा, एक एकट खाता पचल का? पचल पचल्याच नाही ना, इकडून खाल्ल्याने इकडून लगेच पडल्या. तुला नेलं असतं तर बरं झालं असतं. ए गोळ्या, तुझ्याकडे ते पाय मुरगळल्यावर चोळायचं तेल आहे ना? पाय मुरगळ हा आहे ना, पण दे बरं जरा, थोडं अर्जंट होत रे. पण कोणाचं पाय मुरगळ आहे? मंदीचा. काय म्हणजे मंदीच्या घरापाशी सरपंचाचा पाय मुरगळ आहे, सरपंचाचा. अरे यार या सरपंचाला काही कळतच नाही राव, कुठे बी पडतंय इलेक्शनलाच कस काय निवडून येते काय माहित राव. ते जाऊ दे उगा बोलण्यात नको, वेळ घालू चालू काय करण्या. अरे सरपंच तू कार गोळ्या जोडी काय चाललंय? सरपंच हा काय उभा राही का पाय? ए यार काय करतो? पाय मुरगळा ना. कधी तुमचा पाय मुरगळा ना? नाही रे मा कायचा पाय मुरगळा ह्या काय चांगला आहे. कोण म्हणलं पाय मुरगळा माझा? बंड्या तर माझ्याकडे आला होता, ते तेल न्यायला सरपंचा पाय मुरगळा आहे म्हणून. नाही नाही तू काहीतरी चुकतय, मा पाय मुरगळा नाही आणि बंड्या माझ्याकडे तेल घेऊन आला पण नव्हता. म्हणजे नाही आला का? काय झालंय का? नाही काय नाही. काय नाही ना? काय नाही. ठीक आहे काय करताय तुम्ही? काय नाही जावं तुम्ही, ऊन बिन पडलंय जरा आराम करा. येत आहे काय डोक्यात? आता आले काहीतरी बांड्याने काय केलंय. चल तू माझ्यासोबत. मध्ये पाय मुरगळलाय तुझा बघ की. अरे लय दुखायलाय. ए बा काय काळजी करू नको, काय नको, एक लय जाली मीलाच आणलाय. काय ये बाकी तेल तेल? हा साधं सुद्धा तेल नाही मग लय जालिम आहे हे तेल. तुला सांगतो या तेलाची हिस्ट्री, हे तेल आहे का माझ्या आजीने आहे का हिमालयातून आणलं होत. बापरे हा हिमालयातलं तेल आहे बघ, तवापासून वाटली बघ अजून सुद्धा तेल आहे मधी. काय काळजी करू नको, हे एकदा तेल लावलं तर तुझी चमकच गायब. बरं होईन ना पाय? तुला सांगतो हे कुठंच भेटत नाही तेल, आणि हे माझ्याकडे तेल आहे ना हे कुणाला अख्ख्या गावात माहिती बी नाही. तू बी सांगू नको. मी कशाला सांगणार? आणि मी कुणाला देत बी नाही तेल, फक्त तुझ्यासाठी आणलंय. किती चांगला आहे रे तू. मग तुझा पाय मुरगळलाय तर एकदा घे तेल आणि पाय चोळलाच ना तो, तर तू उद्याच अशी ठणठणीतच बरी होशी, उड्याच मारायला लागशील, अशी डान्स करशील डान्स. हा मग कस वाटतंय? गार गार वाटतंय बघ. कुठं कुठं मुरगळाय? ए बंड्या ते करण्याचा पाय मुरगळाय, तेल देतो का रे जरा? नाही 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 इम्पॉर्टंट तेल आहे, महत्वाचं तेल आहे ते माझं. अरे दे ना, त्याचा पाय लय दुखायला लागलाय. महत्वाचं तेल आहे म्हणलं ना. काय महत्वाचं तेल आहे एवढं? होय ते आजीनी आणलं. आणि इकडे ते तेल खोटं बोलून घेऊन आलाय माझ्याकडून, म्हणे सरपंचा पाय मुरगळाय त्याला तेल लावायला लागत आहे. ए गोळ्या राहू दे, चोळतोय तो माझा पाय. त्याच्या आज्याने हिमालयातून तेल आणलंय. त्याच्या आज्याने नाही आणलं हिमालयातून, माझ्या आजीने आणलंय मंगळवारी मलतांच्या बाजारातून. ते तेल आहे वय? हा असल्या तर चार बाटल्या पडल्यात मग माझ्या घरात. काय बंडिया खोट बोलतय खोटारड. आणि म्हणजे तुला जर पाय चोळायचं असेल तर मी चोळून देतो. नग तू राहू दे, माझ्या हाताने चोळून घे ना. नको मला नाही पाहिजे. राहू दे, तसल्या चार बाटल्या पडल्या तर तेलाने काय फरक पडणार आहे? आणि तू परत ये माझ्याकडे मग सांगतो तुला. चल रे कारणे. यांचं कुठं म्हणणार घेत की इकडे पाय चोळतो तू? चोर तू माझा पाय. आणलं तसलं ते मंगळवारच्या बाजारातलं तेल, तसल्या बाटल्या पडल्यात माझ्या घरात, त्यानं काय फरक पडतंय तो? आला घेऊन म्हणे माझ्या आज्याने हिमालयातून तेल आणलंय आणि मी कोणाला देत नाही. लागला तेलाचा भूषण सांगायला. निघित ना येतीन काढतीन माझ्या पायाचा मुरगळा तेच आता.
अगं पण मी चुळून दिला असता ना. निग म्हणलं तुला काय तुझ्या तेलाने फरक पडणार नाही. उठ जा डोक न खाऊ. कस वाटत भारी वाटतय कर मला कधी जाऊ काय थांबकी हळू हळू दे ना पडलं होत बोकाडे करणे पल्ले माझी येते बा कसलं गार वार सुटले त्याच्यात जोवा घ्यायचे. थांब अरे थांब ना चड्डी कुठं धरतोय तू करणे उचला बाई ए बंड्या काय का म्हणते. अरे अख्खा गावभर शोधलंय तुला घरी बी जाऊन आले तवा कळाले इकडे तू. बरं ते माझे 5,000 रुपये दे तुला उसने दिले ना मला लागते देतो ना 7-8 दिवसात तुला. 7-8 दिवसात घेऊन काय करू. माझी कॉलेजच्या मैत्रिणींची ट्रीप चालली आम्हाला उद्याच निघायचं त्याच्यामुळे मी तुला आत्ता सांगायला आले की मला पैसे पाहिजे. अगं पण दिले असते ना तुला सध्या तर नाही तर माझ्याकडं. मला लागणार अर्जंट असं काय करतो संध्याकाळपर्यंत कर काहीतरी आणि दे आणून काय तिकडे बॅग भरायची ठेवली मी तुला इथं आधी सांगायला आली. बरं ठीक आहे बघ तुम्ही संध्याकाळपर्यंत काहीतरी करते हो ना मला लागते तर करतो करतो. आई ना करण्या लय माझी इथे काय रे काय पोरवानी खेळ लावलाय रे तुम्ही असं पोर खेळ इथं. ए बांडे यार तुला काय करायचंय लहानपण. अरे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा हे पोर खेळ नाही हे लहानपण आहे ते आजचं असं उभारून आलं रे बाहेर म्हणून धोका खेळतोय. बरोबर गोळ्या तुझं बी यार आता वाटतंय राव आपण उगच मोठे झालो नाही का नाही लहानपणच लय भारी होत. काय ते मुद्दा बोल मुद्दा बोल काय आलं इथं बोल किती आडी अडचणी असतात माणसाला आता आहे का नाही. आडी अडचणी तर आहेत बरं तू कशाला आलाय मुद्द्यावर चल. गोळ्या एक महत्वाचं काम होत जरा तुझ्याकडे. काय महत्वाचं काम आहे बोल ना. जरा लय अर्जंट बी होत. तू बोलतोय काय एवढं काय महत्वाचं काय अर्जंट आहे एवढं असं. मला 5,000 रुपये लागत होते संध्याकाळ पर्यंत. 5,000 रुपये तुला कशाला 5,000 लागत. अरे ती मंदी नाही का तर मंदीकडून मी उसने 5,000 रुपये घेतले होते तर ती मग रानात आली होती मला म्हणली की बाबा मला संध्याकाळ पर्यंत माझे 5,000 रुपये दे. ती कसं आहे तिच्या मैत्रिणी सोबत उद्या ट्रीपला जाणार आहे रे तर तिला लागत होते पैसे मला म्हणजे संध्याकाळपर्यंत मला दी कसले घालते आणि माझ्याकडे पैसे बी नाहीत ना. नाही ते म्हणणं बरोबर झालं तुझं पण हे बघ आता माझ्याकडे काही पैसे नाहीयेत पण मंदीची ट्रीप जर कॅन्सल झाली तर म्हणजे. अरे म्हणजे तुला पैसे द्यावा लागायचे नाही ना ट्रीप जर कॅन्सल झाली तर. अरे पण आज ना उद्या द्यावाच लागणार ना तिचे पैसे. हे बघ भांड्या आज ना उद्या तर द्यावा लागते तुझं म्हणणं बरोबर आहे पण आत्ताची वेळ मारून जाईल ना जे आता तुझ्या नारड्यावर आलंय ते तरी टळण माझं आहे का. ते टळण ना बरोबर पण काय नेमकं काय कशी ट्रीप कॅन्सल होणार आहे तिची. ते मी करतो तू नको लोड घेऊ तू जा मी करतो ते जिम्मेदारी माझ्यावर सोपवतो. पण होईल ना गोळ्या नक्की 100% गोळ्यावर विश्वास नाही का तुझा. नाही तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तर तुझ्याकडे आलो ना मी. मग चालतंय ना तेवढं कर बरं. बरं निशिंत राह तू अजिबात टेन्शन घेऊ नको. बरं मी खेळू का एक धोका. सर मला एक खेळू तू मला एक खेळू सर लटक लटक मला मला जाऊ दे मला काम आहे जरा ट्रीप तर बघा गोळ्या भारी वाटतं लहानपणा. चल लवकर ए म्हणजे हे घे गोळ्या तुला लाज वाटते का रे दिवसा ढवळ्या खुशाल मला चिठ्ठी द्यायला. हे म्हणजे हे चिठ्ठी नाही मग नोटीस आहे. नोटीस कसली नोटीस. 5 वर्ष झालं तू घरपट्टी भरली नाही त्याचं नोटीस आहे. त्याला ते भाऊसाहेबांनी आहे ना मला द्यायला लावलंय तुला उद्या तुझ्या घरावर जप्ती येणार आहे समजलं का. अरे मी दरवर्षी घरपट्टी भरते सगळ्या पावत्यात माझ्याकडं. अगं म्हणजे मग नोटीस कस काय आलं तुझ्या नावचं. अरे माझ्याकडे पावत्या बी त्याच मी जपून ठेवलं होतं. हे बघ तुझ्या ज्या काय पावत्या असतील ना त्या उद्याच भाऊसाहेबांना दाखव नाही तर तुझ्या घरावर जप्ती फिक्स आहे. बर सरपंच कुठे मी त्यांना बोलते. सरपंच नाही येत ते तालुक्याच्या ठिकाणी गेले 2-3 दिवस येणार नाही. असं आहे का. हा बर दे इकडे ते घेऊन मी जाते आणि भाऊसाहेबांना. आता काय जाऊन उपयोग नाही ग्रामपंचायत कधीच बंद झाली त्यामुळे भाऊसाहेब आता तुला उद्याच भेटतील त्यामुळे उद्या जा. असं म्हणतो का. मग अरे नोटीस गोंधळ घाल तिकडे. नाही ते काम माग लागले आता.
हॅलो, हा ऐक ना, तुम्ही या फिरून उद्या, माझं काय यायला जमणार नाही बघ. आता काय सांगू तुला, नसते काम मागे लागले. तुम्ही घरपट्टी भरली त्याच्या पावतायत माझ्याकडं, तरी नोटीस आली माझ्या नावची. हा बघते मी, चालतंय. हा एन्जॉय. अगं म्हणते तू इकडेच वय काय मोटर चालू करायला ती वय. हा बर, तुझ्या पैशाची व्यवस्था केली बरं, एक जणाला घेऊन बोलूलय, एक तासात घेऊन येतो म्हणलंय पैसे. संध्याकाळपर्यंत तुला तुझे पैसे मिळून जातील. राहू दे आता पैसे, तुला जसे भेटतील तसे दिस 7-8 दिवसांनी. काय झालं काय तुला सांगत बसायचं, जाऊ दे लय काम आहेत. माणसाला पाठवू का माघारी मग? हा चालतंय, दे तुला जेव्हा द्यायचे तेव्हा. बर म्हणजे म्हणजे अगं थांब सारा, कार डायलास ती नोटीस आहे इकडे का? हा ती खाली आल्याच्या पतीची नोटीस आहे. हा ते गोड दादा तुला चुकून दिली, हा त्याने आता मला आणायला लावली मागायला परत. तिची नोटीस आहे वही काय? हा गोळ्या तर नोटीस पाहिजे. मी माझा चांगला प्लॅन कॅन्सल केला, तर बंडाचा माणूस पैसे घेऊन आला होता तो बी माघारी लावला. माझ्या नशिबातच नाही फिरायला जायचं.